न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गावागावामध्ये आता रंगू लागल्या लंपी रोगच्या चर्चा. चारगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम. वेदांतने दिलाय नागपूरलाही धोका. 10,000 कोटींचा प्रकल्प झालाच नाही. आणि इसमाने घरगुती वादातून केला पत्नीचा खून. पतीचे नागपुरातील पाचपावली ठाण्यात आत्मसमर्पण. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. देशभरात लंपीने धुमाकूळ घातलाय. महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून नागपूर जिल्ह्यातही एंट्री झाली आहे. त्यामुळे पशुपालक चिंतित आहेत. अशात पशुपालकांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या जनजागृती करण्यासाठी लंपी रोग पे चर्चा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातोय. चारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आलाय. या अंतर्गत पशुपालकांमधील भीती दूर केली जात आहे. सध्या सर्वत्र लंपीवरच चर्चा केली जात असताना पशुपालकांमधील भीती, त्यांच्यातील गैरसमजुती दूर करून काळजी काय घ्यावी, उपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लंपी रोग पे चर्चा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. चारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 चे पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर पवन भागवत यांनी नागपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू केला आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे शेतकरी दिवसा घरी भेटणे अशक्य असते. अशात त्यांची सायंकाळनंतर भेट घेऊन सर्व पशुपालकांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. लंपीची लक्षणे काय काळजी घ्यावी याबाबत सांगितले जात आहे. सोबतच लंपी रोगाने ग्रस्त जनावर असल्यास त्या सर्वांपासून दूर करणे, चारा पाणी वेगळे करणे, मोकळ्या कुरणामध्ये न सोडणे आणि पशुवैद्यकीय सल्ला या बाबींवर भर देण्यात आलाय. रामटेक येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक अंतर्गत राष्ट्रीय महापोषण अभियान कार्यक्रम संपन्न झाला. तर महादुला येथे नगरधन भंडारबोडी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम नुकताच पार पडलाय. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक अंतर्गत राष्ट्रीय महापोषण अभियान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला मार्गदर्शन भाषण करताना राष्ट्रीय महापोषण अभियान संदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे म्हणाले की क्षेत्राचा विकास सातत्याने सुरू आहे. अजून येणाऱ्या काळात या क्षेत्राच्या विकासाकरिता माझे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत महादुला सरपंच शोभा चवरे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी हारोडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मरकाम, डॉक्टर मेहर कुळे, एम्स नागपूरचे देवजी बावणे, पर्यवेक्षिका पुष्पलता उमाडे, पंचाळाचे पोलीस पाटील दिलीप भांडारकर, सामाजिक कार्यकर्ते सुशील रहाटे, शरद डडुरे, उमेश मोहने, विजय हरोडे व सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व नागरिक उपस्थित होते. आयुष्यात काय व्हायचे आहे हे पदवीचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी निश्चित करावे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर झपाटून काम करावे लागेल. यासाठी आपल्यातील कमतरताही शोधाव्या लागतील. अपयशातून यशाची संधी प्राप्त होते असे प्रतिपादन रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले. त्या तिडके महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे शासनाच्या निर्देशानुसार समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर संगीता टक्कामोरे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून बार्टीचे समतादूत राजेश राठोड हे होते. उद्घाटनपर मार्गदर्शनात सवरंगपते पुढे म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेच्या यशस्वीतेत विदर्भाची टक्केवारी आत्ताही कमीच आहे. शहरात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध आहे, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध नाही. शासनाच्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल. सोबतच उद्योग, व्यापार तसेच अन्य क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी समान संधी केंद्राचा लाभ घेता येईल. या प्रसंगी समतादूत राजेश राठोड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती समान संधी केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल असे सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शन डॉक्टर टक्कामोरे यांनी केले. या प्रसंगी समान संधी केंद्राची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
यात समन्वयक प्राध्यापक अमरीश ठाकरे, सहायक डॉक्टर श्रीकांत भोवते, प्राध्यापक नरेश आंबिलकर, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी राखी बदन, अक्षय मोटघरे, कुमारी श्रावणी डोंगरे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक नरेश आंबिलकर यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक अमरीश ठाकरे यांनी तर आभार डॉक्टर श्रीकांत भोवते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा कुंभलकर, दिशा दुबे, निकिता घरडे, विधी जेंगठे, पल्लवी धावडे, पूनम लिल्हारे, अक्षय मोटघरे, कुणाल नाटकर यांनी अथक परिश्रम घेतले. विकेबी न्यूज साठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. आणि मला सुद्धा पर्सनली विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आवडते, कारण तुमच्यासारखे विद्यार्थी दशेत असताना अशा एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच माझ्या जीवनाला पण एक वेगळी दिशा मिळाली. म्हणजे तुमच्यासाठी पण एक विद्यार्थिनी होती, जसं सरांनी आज तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे, तर त्यावेळेला मी 12 वर्षात असेल. तर आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेला मी गडचिरोली जिल्ह्याची, मी प्रॉपर गडचिरोली जिल्ह्याची आहे आपल्या माहितीसाठी सांगते. तर जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं शिक्षण झालं आणि जिल्हा परिषदेचं ज्युनियर कॉलेज होतं, 12th सायन्सला होती मी. तर आमच्या कॉलेजमध्ये उपजिल्हाधिकारी आले असेच आणि असेच करिअरबद्दल मार्गदर्शन त्यांनी केलं आम्हाला. आणि त्यावेळेला त्याच्यावर विचार नव्हता केला तुमच्यासारखाच की आपल्याला काही व्हायचं वगैरे आहे असं काही. आपल्याला जेव्हापासून घरचे लोक किंवा आजूबाजूचे किंवा नातलाग आपल्याला विचारतात की तुम्हाला काय व्हायचं आहे, तेव्हा आपल्याला औद्योगिक प्रकल्प पळवापळवीचा उद्योग नागपूरला नवीन नाही. काही वर्षांपूर्वी वेदांतने बुट्टीबोरी MIDC येथे LCD पॅनलची निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करणार असल्याची जोरदार घोषणा केली होती. त्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याची स्वप्ने दाखवण्यात आली. मात्र वेदांतने दिलेला शब्द न पाळण्यामुळे हा प्रकल्प आज पावे तो साकार होऊ शकला नाहीये. रामटेकवरून 5 किलोमीटर डोंगरी या गावामध्ये मुकेश शरणागत यांच्या शेतामध्ये एक अजगर साप दिसून आला. त्या सापाला पाहून गावातील काही लोकांना माहिती देण्यात आली, परंतु साप मोठा असल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर या सर्पमित्राच्या सातत्याने सुरू असलेल्या साहसी उपक्रमाबद्दल सर्वत्र प्रशंसा होत आहे. आमचे गाव डोंगरी हे जंगली एरियामध्ये लागून असताना तरी पण आम्ही शेतात घुमत असताना रानडुक्कर जसे बिबट्या, साप, अन्य प्रकारचे साप वगैरे आम्हाला आदळत असतात. तरी आज सकाळीच आम्ही शेतात वावरत असताना आम्हाला अजगर प्रकारचे काही साप आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही अजय मरकुळे यांना फोन करून त्यांना ह्या सापाची माहिती दिली. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.
विश्रांती नंतर आपलं स्वागत। नागपूर शहरातील पोलीस वर्तुळाला हादरविणाऱ्या नागपूर कारागृहातील मोबाईल व गांजा रॅकेटमध्ये आरोपी PSI चौकशीतून अनेक बाबी समोर आल्या आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस व गुन्हे शाखेने राबवलेल्या मेगा सर्च ऑपरेशन अगोदरच कारागृहातील मोबाईल व इतर गोष्टी कैद्यांजवळून घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली होती। दरम्यान PSI प्रदीप नितवणेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। 5 सप्टेंबर रोजी कुख्यात मोक्का गुन्हेगार सूरज कावळे याला कारागृहात 51 ग्रॅम गांजा आणि 15 मोबाईल बॅटऱ्या घेऊन पकडण्यात आले होते। न्यायालयाच्या आवारात गांजा आणि बॅटऱ्या वाटपाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। तपासादरम्यान कारागृहातील निलंबित PSI प्रदीप नितवणे याने मोबाईलची बॅटरी आणि गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी प्रदीपला अटक केली होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगार सूरज कावळे याच्या दबावाखाली प्रदीपने भावाला सूरज वाघमारेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले होते। कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल, गांजा आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असल्याचेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले। या प्रकरणात कारागृहातील काही कर्मचारी किंवा अधिकारी यांचा समावेश आहे, या दिशेने देखील चौकशी सुरू आहे। नागपुरातील 5 पावली पोलीस ठाण्यांतर्गत एक हत्येची घटना उघडकीस आली आहे। घरगुती वादातून पत्नीचा खून करून पतीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले। ही घटना 5 पावली पोलीस ठाण्यांतर्गत लष्करी बाग येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। 5 पावली पोलीस ठाणे हद्दीत लष्करी बाग येथे शुक्रवारी मध्यरात्री एका पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। परशुराम ब्राह्मणे लष्करी बाग असे आरोपी पतीचे नाव आहे, तर सोनू परशुराम ब्राह्मणे असे मृत पत्नीचे नाव आहे। आरोपी पती परशुराम हा मेयो रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात काम करतो। पती पत्नीत नेहमीच भांडण होत होते। शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा पती पत्नीत वाद झाला, त्यामुळे संतापलेल्या परशुरामने पत्नीचा खून केलाय। खून केल्यानंतर परशुरामने थेट 5 पावली पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले। 5 पावली पोलिसांनी त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। काल रात्री अंदाजे 12:30 दरम्यान यातील जो आरोपी आहे परशुराम स्वामीदीन ब्राह्मणे वय 33 वर्षे राहणार गली नंबर 4 लष्करी बाग हा मेयो हॉस्पिटल येथे मर्चुरीमध्ये पोस्टमॉर्टम करण्याचं काम करतो। तिथे शासकीय नोकरीवर आहे। त्याचं कुठल्या तरी महिलेशी अनैतिक संबंध आहे, या कारणावरून त्याच्या पत्नीसोबत त्याचा फार दिवसापूर्वीपासून वाद सुरू होता आणि काल नेमकं परत त्याच कारणावरून त्याच्या घरी त्याच्या पत्नीसोबत रात्री 12:30 दरम्यान भांडणं झाली आणि त्या भांडणाच्या रागातूनच यातील आरोपीने लाकडी स्टूल जो असतो त्या स्टूलने आपल्या पत्नीला मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीत तिचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये या मयताची जी मुलगी आहे 10 वर्षाची तीसुद्धा सोडवायला गेली होती, तर आरोपीने तिच्यासुद्धा डोक्यावर मारहाण केली। त्यामुळे आरोपीला आम्ही अरेस्ट करून त्याच्याविरुद्ध कलम 302-324 IPC गुन्हा दाखल केलेला आहे। यानंतर आरोपीचा PCR घेऊन नेमकं अजून काय कारण होतं, कोणकोण कारणीभूत आहे आणि नेमकी काय परिस्थिती याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। अद्याप महानगरपालिका निवडणुकांबाबत अनिश्चितता असली तरी भाजपतर्फे जनतेमध्ये जाऊन गुडविल तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजपतर्फे सर्व प्रभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या पंधरवड्यात गृहसंपर्क व समाज माध्यमांतून संपर्क साधत जनतेत मोदी महिमा मांडण्यावर भर देण्यात येणार असून निवडणुका घोषित होण्याच्या अगोदरच प्रचार करण्याचा या माध्यमातून प्रयत्न होणार आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी नागपुरात संघ मुख्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात संतोष यादव यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत। संघाच्या दसरा कार्यक्रमात एखादी महिला प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे। महिला मतदारांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी संघाने उचललेले हे पाऊल असल्याची सध्या चर्चा आहे। संघाने सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी संघटनेच्या बैठकीत महिलांचा सहभाग तुलनेने कमी असल्याबाबत खंत व्यक्त केली होती। या दरम्यान आता संघाच्या वार्षिक दसरा सोहळ्यात गिर्यारोहक संतोष यादव या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे RSS जाहीर केले आहे। मौदा महामार्गावरून राख रेती अशा तत्सम मालाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्रीचे आच्छादन लावणे बंधनकारक असताना देखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नागपूर भंडारा महामार्गावर उघड्यावर राखेची वाहतूक होत असताना महामार्ग पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते। मौदा येथील NTPC प्रकल्पातून विविध खासगी कामांसाठी या राखेची वाहतूक केली जाते।
बरेचदा ही वाहने ओव्हरलोड असल्याने वाहनातून ही राख महामार्गावर सांडत जाते व महामार्गावरून दुचाकीचे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जाते, तसेच महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या शेतातील पिकावर उडत असते, त्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होतो। अनेकदा महामार्गावर राखेने भरलेले वाहन उभे असले की ती राख तिथे पडते, त्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी राखेचे ढिगारे दृष्टीस पडतात। त्यामुळे अशा खुल्या पद्धतीने राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। आपल्याला गाडी चालवताना ते कसं आहे, पाऊस असला तर खूप स्लिप मारते आणि ऊन तपली म्हणजे अशी डोळ्यामध्ये तिचा ढुडू सुटते आणि डोळ्यामध्ये खूप अंगार भेटते चालकांनी। अगर कोणत्या एखादी मोठी जरी गाडी गेली तर राख जरी उडली तर दुसरं वाहन आले ते बरोबर रस्ता दिसत नाही, त्याच्यापासून जाणारा येणारा खूप त्रास होतो। काय करायला पाहिजे काय नाही याच्यासाठी शासनाकडे आपल्याला तो तक्रार करावं लागणार आहे, कारण खूप असे हास्य होत आहे रोडवर हायवेने चालताना। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।